मित्रांनो नमस्कार। राज्य कर्मचारी व पेन्शन धारकांसाठी आताची मोठी खुशखबर आपण या रोजच्या माध्यमातून आणलेली आहे, आणि ते आहे मित्रांनो सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1 जुलैची काल्पनिक वेतनवाढ लागू करण्याबाबत वित्त विभागाकडून शासन निर्णय निर्गमित झालेला। आज दिनांक 28/6/2023 त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत। तेव्हा मित्रांनो आपणास विनंती राहील की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। महाराष्ट्र राज्य शासन सेवेतून दिनांक 30 जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या व झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत उच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे। त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 28 जून 2023 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। माननीय उच्च न्यायालयामध्ये वरील प्रकरणे अनेक याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या। सदर याचिकांवर माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी सदर दिनांक 30 जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या व झालेल्या कर्मचाऱ्यांना 1 जुलैची काल्पनिक वेतन वाढ, तसेच ज्यांनी मागील 12 महिन्याची सेवा केलेली आहे अशा कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतन वाढ मंजूर करून सुधारित निवृत्ती वेतन मंजूर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। यासाठी संबंधित सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी अर्ज सादर केल्यास संबंधित कार्यालयाशी शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्या उपरोक्त आदेशात नमूद केल्यानुसार संबंधितांना सुधारित सेवानिवृत्ती विषयक लाभ अनुदेय करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर सदर लाभ सुधारित करण्यात आल्यानंतर त्यांनी अर्ज सादर केलेल्या दिनांकाच्या मागील 3 वर्षाची थकबाकी अथवा त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांक यापैकी जे कमी असेल तितकी थकबाकी देण्यात यावी असे मान्य उच्च न्यायालयाने आदेश देण्यात आलेले आहेत। आणि इथं या प्रकरणातला हा जो आदेश आहे तो इथं आपण दाखवून राहिलेला समोरची माहिती पहा मित्रांनो। तसेच सदर प्रकरणी कोणत्याही सेवानिवृत्तीचा अर्ज फेटाळण्यात येऊ नये अशी आदेशित करण्यात आलेले आहेत। सदर प्रकरणावर संबंधित कार्यालयाने त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे अशा प्रकरणाचा त्यांच्या स्तरावरच तपासणी करून निपटारा करावा असे आदेशित करण्यात आलेले आहेत। आणि याबद्दलचा जो शासन निर्णय आहे 28 जून 2023 रोजी निर्गमित झालेला, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरून तुम्ही तो शासन निर्णय डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो। मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवारालासुद्धा शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत